नागपुरात ना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या ताडोबा प्रकल्पातील वाघीण नयनताराच्या लघुपटाला इटलीतला गोल्डन लीफ पुरस्कार मिळालेला आहे. नागपूरचे वन्यजीव प्रेमी दीप काठीकर यांनी नयनतारा वाघिणीचा हा व्हिडिओ चित्रित केला होता आणि याबाबतचं वृत्त झी 24 तासच्या माध्यमातून प्रसारित झालं. त्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. हा व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल दीप काठीकर यांनी झी 24 तासचे आभार मानलेत. तर याच दीप काठीकर यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. चंद्रपूर आणि नागपूर जवळचा संपूर्ण जंगलाचा प्रदेश हा टायगर कॅपिटल म्हणून ओळखण्यात येतो आणि ताडोबातील वाघांची चर्चा तर संपूर्ण जगभर असते. ताडोबातील वाघीण नयनतारा हिचा एक व्हिडिओ संपूर्ण जगात सध्या चर्चेचा विषय आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे आणि गोल्डन लीफ इटलीतील जो पुरस्कार आहे लघुपटातला त्या मिळालेल्या नयनताराचा जो व्हिडिओ आहे तो दीप काठीकर यांनी हा संपूर्ण व्हिडिओ घेतला होता. झी 24 तासवर या व्हिडिओचा आपण सर्वप्रथम दाखवलं होतं. दीप स्वतः आत्ता आपला आहे. दीप सर्वप्रथम तुझं अभिनंदन. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेलं आहे आणि नयनतारा वाघिणीचं पर्यावरण संवर्धनाचा संपूर्ण व्हिडिओ काय सांगशील प्रतिक्रिया? फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याच झी 24 तासच्या माध्यमातून हा जेव्हा व्हिडिओ फर्स्ट टाइम व्हायरल झाला होता तर तुमच्या माध्यमातून हा जगप्रसिद्ध झाला, सगळ्या न्यूज चॅनलमध्ये आला आणि माझ्या मते याच्यातनं एक खूप इम्पॉर्टंट मेसेज येत होता म्हणून लोकांना कनेक्ट झाला. नयनतारा माझी पर्सनल खूप फेवरेट आहे कारण तिचे जे फादर आहेत छोटा मटका ते खूप लहान असताना मी बघितलंय. त्याची जी आई होती छोटी तारा शी वॉज ऑल्सो म्हणजे त्या यंग वयापासून मी त्यांना बघत आलेलो आहे. ते एक सोशल स्पेशल कनेक्ट आहे आणि ती सगळ्यांना आवडते. वन्यजीव प्रेमी तर हे सगळं संवर्धन करतच असतात पण सर्वसामान्यांनी सुद्धा याच्यात हातभार लावणं गरजेचं आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे नागपूर.